आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्यभरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली दिसून येते। मुंबई ठाण्यासह राज्यभरामध्ये रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडावा इतकी खराब स्थिती दिसून येते। महापालिकेकडून रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो, मात्र रस्त्यांचं काम अगदी सुमार झाल्याचं दिसून येतं। या संदर्भात आमचे मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबादचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी आढावा घेतला, पाहूया। मुंबईत 850 खड्डे आहेत असं मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। आपण पाहू शकता हे खड्डे कशा पद्धतीने मुंबईकरांना त्रस्त करतायत। आम्ही दादरच्या टिळक ब्रिजवर आहोत, टिळक ब्रिज ते दादर टीटी कशा पद्धतीने खड्डे आहेत आणि या खड्ड्यामुळे कशा पद्धतीने मुंबईकरांना त्रास होतो आहे आणि हे खड्डे भरण्यामध्ये मुंबई महापालिकेला अपयश आलं आहे हे आपण पाहू शकता। हा दादर टिळक ब्रिज आहे, या ब्रिजवरनंच मुंबईतले अधिकाधिक गणपती इकडनं विसर्जनाला जातात आणि या गणपती विसर्जनाला कशा पद्धतीने गणपतीच्या विसर्जनावर संकट निर्माण झालंय हे आपण पाहू शकता। खड्डे आणि ठाणे याचं जवळचं नातं आहे। ठाणेकरांची महत्वाची समस्या असेल तर ती खड्ड्यांची। आपण सध्या केसर मिल नाक्यावर उभे आहोत। केसर मिल नाका हा सर्वात महत्वाचा नाका आहे आणि तुम्ही बघू शकता या नाक्यावरती चारही बाजूनी प्रचंड असे खड्डे पडलेले आहेत आणि हा एक ठाण्यातला महत्वाचा नाका समजला जातो आणि ह्या नाक्यावरती असे खड्डे असल्यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत। ठाणेकर प्रश्न विचारत आहेत की हे खड्डे कधी बुजणार। ते जवळपास 100 करोड रस्ते पालिका आयुक्तांनी नवीन केले असून सुद्धा 25 लाखाचा ह्यावर्षी खर्च झालेला आहे। गणेश विसर्जनाच्या निमित्तानं नाशिक महापालिकेतले हे सर्व रस्ते बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कोट्यावधी रुपयांचा खर्च या ठिकाणी केला जातोय। खरं म्हणजे गेल्या वर्षी हेच खड्डे बुजवण्यासाठी जवळजवळ 100 कोटी रुपये हे खर्च करण्यात आलेले होते, तरीही रस्ते अद्याप सुरू नीट झालेले नाहीत। अनेक पैसे कोट्यावधी रुपयांचा खर्च जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। डांबर ओतलं जात आहे, खडी ओतली जाते, मात्र रस्ते करणाऱ्यांवर त्याचा भुर्दंड हा टाकला जात नाही आहे। खरं म्हणजे ज्या ठेकेदारांनी हे काम केलेलं आहे या ठेकेदारांकडूनच हे सगळं वसूल होणं आवश्यक आहे, मात्र पुन्हा खड्डे बुजवून 17 कोटींचा खर्च यावर्षी हा केला जातोय। मनसे पॅटर्नमध्ये किंवा मनसेच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये अशाच पद्धतीनं रस्ते नाशिककरांना मिळणार का? कोसळला आहे पण त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। यावर्षी नागपूर महानगरपालिकेने खड्ड्यांच्या बुजवण्याकरता 7.25 कोटीची तरतूद केली आहे। ही तरतूद मागच्या वर्षी 6 कोटीची होती, पण महत्त्वाचं म्हणजे 7.25 कोटीच्या तरतुदीनंतरही खड्ड्यांची परिस्थिती बिलकुल बदलली नाही आणि खड्डे अजूनही कायम आहेत। खरं तर खड्डे बुजवण्याची मोहीम नागपूर महानगरपालिकेने आधी घेतली होती, पण ती मोहिमेच्या ज्या त्या मोहिमेचे काय झाले हे आपण या खड्ड्यांना सहज कळू शकतं। किमान उरलेल्या काळात तरी महानगरपालिका खड्डे बुजवेल का आणि बाप्पाच्या विसर्जनाच्या काळात तरी या नागपूरच्या रस्त्यांची सुस्थिती सुधारेल का अशी अपेक्षा नागपूरकर करतायत। दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी 1,00,000 रुपये खर्चून सुद्धा कोल्हापूर शहरातल्या अनेक रस्त्यांची अवस्था दुर्दैवी अशी आहे। आपण माझ्या पाठीमागं बघू शकतो की हा जो रस्ता आहे या रस्त्यावर पॅचवर्कसाठी जवळपास 1,00,000 रुपये खर्च केलेले आहेत। कोल्हापूर शहरामधले जे एकूण रस्ते आहेत त्याच्यामध्ये गेल्या वर्षी 20 लाख रुपये खर्च केले होते आणि एवढाच आकडा यावर्षी सुद्धा आहे। यावर्षी सुद्धा 20 लाखाहून अधिक रुपयांचा निधी या पॅचवर्कसाठी खर्च केलेला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं हे रस्ते कायमस्वरूपी दुरुस्त व्हावे यासाठी कुठल्याही प्रकारचे पावले उचलले जात नाहीयेत। औरंगाबादमध्येही रस्त्यांची या शहराहून वेगळी स्थिती नाहीये। गेल्या वर्षीही शहरातल्या रस्त्यांवर 10 कोटींचं पॅचवर्क करण्यात आलं होतं, तर यावर्षीही औरंगाबादमध्ये 7 कोटींचं पॅचवर्क करण्यात आलंय। मात्र रस्त्यांची अवस्था जैसे थैच आहे। प्रत्येक वर्षात खड्ड्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला जातो, मात्र रस्त्यांची अशी अवस्था पाहून हे पैसे जातात तरी कुठे असा प्रश्न औरंगाबादकर विचारतायत। झी 24 तास एक पाऊल पुढे।